आता ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार MBBS चा विद्यार्थी जागीच ठार झाला तर मागे बसलेली विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली आहे. सुमित रॉय वय 24 राहणार उत्तर प्रदेश असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अडपूर येथील आदिनाथ संजय शिंदे वय 20 या तरुणाने राहत्या घरातील हॉलच्या पंख्याला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. आदिनाथ हा आजरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेत होता. रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक वाटूळ येथे रस्त्याच्या कडेला सुमारे 100 फूट खाली दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये चालकासह क्लीनर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री 10:30 सुमारास ही घटना घडली. जडराव येथील कुंभोजमळा जीन मंदिरातील दानपेटी पळवून नेऊन चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. मंदिरा शेजारील शेतामध्ये दानपेटी सापडली आहे. केळणी उसगाव येथे दुचाकीच्या झालेल्या अपघातात युवकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. नेहाल गावडे वय 24 असे त्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी 7:15 सुमारास हा अपघात घडला. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत YouTube चॅनल व Facebook पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.